श्रीगोंदा तालुक्यातील अजनूस गवळवाडी येथील सेवारत सैनिक सचिन मालुसरे यांच्या वडिलांच्या मालकीच्या जमिनीवर अवैध पद्धतीने वकिलांशी संगमत करून घेतला ताबा. हा अन्याय दूर करण्यासाठी त्रिदल सैनिक महासंघ घटनास्थळी दाखल. येत्या 8 दिवसात सेवारत सैनिकास मिळवून देणार न्याय, असे प्रदेशाध्यक्ष मेजर संदीपभाऊ लगड यांनी माहिती सेवाभावी टाईमशी बोलताना सांगितले. यावेळी अहमदनगर जिल्हा कार्याध्यक्ष मेजर भाऊसाहेब जाधव, सुनील मते, शाहूराज भोसले, संदीप डाके, उद्धव खामकर, डॉक्टर महेश शिंदे, महेंद्र जगदाळे, नाना भोसले व श्रीगोंदा तालुक्यातील सर्व आजी माजी सैनिक हे उपस्थित होते. लगड त्रिदल सैनिक सेवा संघ महाराष्ट्राचे अध्यक्ष. श्रीगोंदा तालुक्यामध्ये मौजे कवठे या ठिकाणी आता आपण शाळेजवळ येत आपण गवळेवाडी या ठिकाणी आपण हे जमलेलो आहे. परंतु मौजे अजनूसच्या गवळेवाडी या ठिकाणी आमचे वंदुटीवर सैनिक होते सचिन मानसुरे यांची जमीन होती आणि सचिन मानसुरेंच्या वडिलांनी चौधरी यांच्याकडून जमीन विकत घेतली होती. आणि काही थोड्या दिवसामध्ये मानसुरे यांनी गिरमकर यांना 3 एकर आणि सुरवंशी यांना 1.5 एकर अशी यांनी 4.5 एकर जमीन विकली होती. ह्याच्यामध्ये मानसुरे जे यांची बावजी मानसुरे ह्याचा काही संबंध नाही. त्यांची जी वडिलांची जमीन होती त्यांच्या सर्व वाटण्या व्यवस्थित झालेल्या आहेत. 3 एकर तिथं त्यांना दिलेले आहे आणि 4.5 एकर बारामतीला आहे. तिथं 3 भावांना देऊन यांना 4-5 गुंठ जागा दिलेली आहे. परंतु या 4.5 एकरामध्ये यांचा कसलाही संबंध नाहीये. त्याच पद्धतीने आता आम्ही 2 दिवसामध्ये सातू साहेबांकडे जाणार, पोलिसांना तिथं पत्र आणणार, त्याच पद्धतीने पोलिसांचा बंदोबस्त घेणार आणि तुमची जी 4.5 एकर जमीन आहे ते आम्ही तुम्हाला काढून देणार. हा शब्द आम्ही तुम्हाला देतोय आणि तुमच्या पाठीशी आम्ही टोटल आजी माजी सैनिक तुमच्या पाठीशी आम्ही उपस्थित आहे. आणि हे आम्ही आता ही विषय आमच्याकडे आलेला आहे. आता ही विषय आलेला आहे, तुम्हाला आम्ही न्याय दिल्याशिवाय विषय आम्ही सोडणार नाही. आणि त्याच पद्धतीने तुम्ही पोलीस बंदोबस्त दिल्यानंतर आमच्याही 50 गाड्या येतात, 100-150 लोक आमची येतील, तुम्हाला आम्ही ताबा देऊ. तुम्हाला पुन्हा काय अडचण आली तर तुम्ही आम्हाला फोन केला तरी आम्ही हे करू, तुम्ही जीसीबी वगैरे ठेवा, आम्ही ह्या पद्धतीने हा वाद मिटवण्यात येणार आहे.